पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जाण्यासाठी महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये केली. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी आम्ही संवाद साधलाय. राज ठाकरे यांच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नेमकं काय म्हणतायत हे पाहूया. सन्मान्य राज साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं महाराष्ट्र सैनिक आले होते. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणाने साहेबांची स्टेजवरती एंट्री होताच इतक्या मोठ्या प्रमाणात आतिषबाजी झाली. सर्व महाराष्ट्र सैनिकांमध्ये प्रचंड ऊर्जा या ठिकाणी निर्माण झाली. राज साहेबांनी त्यांची भूमिका, आमच्या पक्षाची भूमिका, जी आत्ता येणाऱ्या लोकसभेमध्ये जी पक्षाची भूमिका आहे ती साहेबांनी जाहीर केलेली आहे. आणि साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक नरेंद्र मोदी साहेबांचं म्हणजेच भारतीय जनता पार्टीचं काम करणार आहे. भारतीय जनता पार्टीला आम्ही सहकार्य करणार आहे एवढं या ठिकाणी सांगतो. पुण्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे. पुण्यामधले सर्व महाराष्ट्र सैनिक एकत्र आहे. राज साहेबांनी आदेश दिला तसं पुणे शहरातनं जे भाजपचा अधिकृत उमेदवार आहे त्यांचे आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक पूर्ण ताकदीने एका दिलाने काम करू. कुठल्या राजकीय पक्ष स्टेबल आहे, आज प्रत्येक पक्षाने भूमिका बदलली आहे. राज साहेबांना जे मोदी साहेबांवरती सर्वात पहिलं राज साहेबांनी डिक्लेअर केलं होतं की नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे. राज साहेबांना काही काळानंतरनं चुकीच्या संगतीमध्ये गेल्यामुळे राज साहेबांना असं वाटलं की मोदी योग्य पर्याय नाही. पण आज राज साहेबांनी त्यांची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रासमोर जाहीर केलेली आहे की महाराष्ट्रासाठी तसंच आपल्या देशासाठी एकमेव सक्षम पर्याय नरेंद्र मोदी साहेब आहेत. त्यामुळं आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करणार. येणाऱ्या विधानसभेला तुम्ही मनसेचं चित्र संपूर्ण वेगळं असेल एवढं मी या ठिकाणी सांगतो. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आत्तापासून तुम्ही सुरुवात करताय, कशा प्रकारचं एक तयारीचं कसं असणार आहे त्याविषयी? 100% मी स्वतः कसबा मतदारसंघाचा अध्यक्ष आहे. मी गेली 1.5 ते 2 वर्ष माझ्या मतदारसंघामध्ये ताकदीने काम करतो आहे. राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही विधानसभेला तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम असेल. तुम्हाला रिझल्टमधनं ते दिसून येईल. आम्ही मावळमधून या ठिकाणी मोठ्या संख्येने दरवर्षीच येत असतो. 2016 या ठिकाणी राज साहेबांनी गुढीपाडवा मेळावा या ठिकाणी दरवर्षी भरत असतो. त्यांच्या समर्थनार्थ आम्ही या ठिकाणी सर्व मावळे, मावळचे मावळे या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी आम्ही मोठ्या थाटामाटात वाजत गाजत 9 वर्षाचं स्वागत करत साहेबांचे विचार आम्ही ऐकण्यासाठी या ठिकाणी येत असतो. साहेबांचे जे भाषणाची जी लकब आहे आणि जे जो करारी बाणा आहे आणि जी परखड उत्तरं साहेबजी देतात त्याचं आम्ही कायमच समर्थन करत आलेलो आहे. आणि आमच्या ते रक्तामध्ये जो DNA आमचा तो मनसे म्हणूनच आहे. उद्या किती युत्या झाल्या किंवा राज साहेबांनी जरी म्हणलं एक दगड जरी समजा आपला हे केला उभा केला तरी आम्ही त्या दगडाला देखील मतदान करायला आम्ही तयार असतो. असे आम्ही महाराष्ट्र सैनिक. आमच्या मतदारसंघामध्ये मावळ मतदारसंघामध्ये संजोग वगैरे आणि श्रीरंगाप्पा बारणे यांच्यामध्ये लढत होणार आहे. तरी आम्ही आता साहेबांच्या आदेशानुसार आम्ही सर्व श्रीरंग बारणे यांचं काम करायला आम्ही तयार आहे. भाषण ऐकून मन प्रसन्न झालेलं आहे आणि असंच आम्ही त्यांना सपोर्ट करत राहू, त्यांना पाठिंबा देत राहू. आम्हाला एकदम बरं वाटलं, राज साहेबांनी चांगला पाठिंबा दिला मोदी साहेबांना, आम्हाला फार आनंद झाला. आम्हाला एकूणच आता राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याचं दर्शन फक्त मोदीजीसाठी पाठिंबा दिला आहे, बाकी कोणासाठी नाही. फक्त मोदीसाठी लोकसभेसाठी दिलाय, विधानसभेसाठी साहेब पुढे बोलतील काय ते. तर महाराष्ट्र तर नाही तर देशाचं लक्ष होतं. सन्माननीय साहेब काय बोलतात ते, जिथं चुकतात माणसं तिथं विरोध आणि जिथं विकास आहे तिथं 100% पाठिंबा असेल. तुम्ही आठवण असेल की 2009 सन्माननीय साहेब होते जे बोललेले नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे, तीच भूमिका साहेबांनी पुन्हा घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा आहे, त्याच्यामुळं या महाराष्ट्रात जास्तीत जास्त महायुतीची जागा निवडून येतील. 100% साहेब जो पण बोलतात, जो पण विचार करतात तो पुनर्संधी बांधून करतात. 100% महाराष्ट्रामध्ये विधानसभा खूप जोरात होईल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा काहीतरी किंग मेकरची भूमिकामध्ये असेल. आज सन्माननीय साहेबांनी केलेलं जो रागचा तुटोडा आहे, ज्या गोष्टी पटत नाही त्याला 100% विरोध करणार आहे, हे साहेबांनी जाहीरपणे केलेलं. पण तुम्ही हेही बघू शकता, जेव्हा नरेंद्र मोदी लांबपर्यंत नव्हते तर देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी हवे, हे पण सन्माननीय साहेबांनीच बोललेलं. भाषण त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही.
राजसाहेब ठाकरेंचं जे मत आहे त्यांनी प्रकट केलं आहे की ते म्हणाले की आम्ही सपोर्ट बीजेपी वगैरे कुठच्या पक्षाला नाही करणार, पण जे आज राजकारण आज महाराष्ट्रामध्ये जे वातावरण खराब झालेलं आहे त्याच्याविरुद्ध राजसाहेब ते लढणार आहेत, त्यांचं ते मत आहे. आणि ते शेवटी म्हणाले की ते बाकी पक्ष वगैरे फक्त मोदी नरेंद्र मोदी साहेबांना ते सपोर्ट करणार आहे. एकदम बेस्ट वाटलं, म्हणजे नवी नऊ निर्माण आहे ना, एकदम बेस्ट, म्हणजे बेस्ट चांगलं वाटलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माननीय राजसाहेब ठाकरे हे असे एकमेव नेते आहेत जे तरुणांबद्दल बोलले. बाकी अजूनपर्यंत कुठल्याच पक्षाच्या कुठल्याच नेत्यांनी तरुणांबद्दल जी खंत व्यक्त केली नाही आहे ती राजसाहेबांनी स्वतःच खंत व्यक्त केली. इलेक्शन येतात जातात पण तरुणां आज जो तरुण बेरोजगार आहे, आज आय टी कंपन्यांमधले तर 6,000 का 6 लाखाहून जास्त तरुण आज बेकार आहेत. त्या संदर्भात आज राजसाहेबांनी जी खंत व्यक्त केली आहे ती खरंच मोदीजींनी ती पूर्ण करावी ही अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राजसाहेबांनी आज मांडली, त्याबद्दल राजसाहेबांचं मनपूर्वक धन्यवाद. हे जे बोलणंच चुकीचं आहे. राजसाहेब चांगल्याला नेहमी चांगलंच बोलतात, वाईटाला नेहमी वाईटच बोलतात. त्याच्यामुळे ही दुतर्फा बोली वगैरे असं काहीच नाही. राजसाहेब नेहमीच चांगल्याचं नेहमीच कौतुक केलेलं आहे आणि वाईटाचं नेहमीच वाईटच बोललेले आहेत राजसाहेब. तर हे राजसाहेबांना पण समजून लोकांनी पण घेतलं पाहिजे. आणि जे राजसाहेब आज खरंच नवनिर्माणाचं चैतन्य आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांनी जागवलं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात ही आमची आनंदाची आणि भरभराटीचीच होणार आहे. पुढच्या सगळ्याच तरुण पिढीला, शेतकऱ्यांना आणि एकूण सर्वच बांधवांना. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.